नमस्कार. केंद्र सरकारने शेतकरी विरोधात मंजूर केलेली विधेयक नामंजूर करण्यात यावी याबाबतचे निवेदन जामखेड तहसील कार्यालय येथे जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी पक्ष, प्रहार, आम आदमी पार्टी व जामखेड तालुक्यातील तमाम शेतकरी मानवांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, विधानसभा अध्यक्ष प्राध्यापक मधुकर आबा राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत नाना मोरे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, शिवसेना प्रमुख संजय काका काशीद, तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष जयसिंह उगले, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष बजरंग सरडे, संतोष नवलाखा, शहराध्यक्ष जमीर सय्यद, नगरसेवक अमित जाधव, अमोल गिरमे, प्रशांत काका राळेभात, प्रसिद्धीप्रमुख काकासाहेब कोल्हे, सरपंच कांतीलाल वळंसकर, सरचिटणीस प्रकाश काळे, माजी सरपंच सुनील कोठारे, उमर कुरेशी, वशिम सय्यद, राहुल आहिरे सर, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. स्काय महाराष्ट्र न्यूज जामखेड. बाकी आपल्या पंजाबने ज्याप्रमाणे उत्स्फूर्त पाठिंबा देऊन दिल्लीवरती कूच केली त्यांनी, आणि भाजप नीतीने आरएसएस नीती की समोरचा विरोधकच जिवंत ठेवायचा नाही याचा भेदभाव लावले, आणि आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संपूर्ण देश एकत्र आला असताना त्यांनी बळाचा वापर करून इतके खान आरोप त्यांच्यावर केले. त्या दिवशी एक पोस्ट वाचली की अमेरिकेत पंजाबी 25 नोव्हेंबरला लग्न झालं, कॉर्पोरेट एक डॉक्टर आणि एक इंजिनियर आहे, आणि हे काय सांगतात की खलिस्तानी त्याच्यात शेतकरी नाही, इतके मोठे आरोप आहे. काल देशाचा बंद फेल जाण्याकरता संपूर्ण चॅनल रात्री विकत घेतले होते, आणि इतकं वातावरण असं दाखवलं होतं की कुठंच आंदोलनाला पाठिंबा नाही, सगळं बोगस. एका रात्री देवेंद्र फडणवीस एका बाजूला बोलतोय, रवी शंकर प्रसाद दिल्लीला वेगळं बोलतो, पूर्ण व्यूहरचना त्यांनी केली. पण आज जामखेडवरून बघा, एक पाठ्यावरील स्वयंपूर्ण पद आज लोकांनी शेतकऱ्यांकरता केलेलं आहे संपूर्ण जामखेड शहर. त्याच्यामुळे केंद्र शासनाचा निषेध करून हे धोरण मार्केट कमिटीच्या ह्याच्याने यांनी जे हमी भाव ठरवले हे व्यापाऱ्यांना अंबानीला ना अंदानीला देऊन मार्केट मधला जो व्यवहार आहे तो बंद करायचा. आपली आयुष्याची मार्केट बी चालू द्या, व्यापाऱ्यांना बी जाऊ द्या, पण प्रश्न उद्योगपतीला जाऊ द्या. पण मार्केट बंद करून पंजाब मध्ये 400-400 करोडचे आपला घोग एक ठिकाणचा अशा ठिकाणी यांनी अन्याय चाललेला आहे. ज्या पंजाबने आपल्याला दिशा दिली संपूर्ण मिलिटरी पंजाब एक नंबर असतो संरक्षण करायला, आज जय जवान आणि जय किसान हा जो लालूर बहादूर शास्त्रीचा नारा आहे तो आपण इथून पुढे अंमलात आणव. या लोकशाही देशामध्ये न्याय मागण्याचा अधिकार प्रत्येक घटकाला आहे, त्याप्रमाणे आज आपला शेतकरी बांधव न्याय मागण्यासाठी गेले 10-12 दिवस पंजाब असेल हरियाणाच्या माध्यमामधून या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय मागण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु हे शहर धारजीनं भाजप सरकार आपल्या बहुमताच्या जोरावर हा शेतकऱ्याचा न्याय चिरडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे, आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज आपण जर शांत बसलो तर भविष्यामध्ये आपल्या शेतकऱ्याचं आंदोलन हे अंधारमय आहे, आपलं भविष्य शेतकऱ्यांचे अंधारमय आहे. आणि खऱ्या अर्थानं सागर कारखाने गुजरात सारखे 4 कारखाने ठेवले आपल्या